नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहूयात काही विशेष घडामोडी। नापीक आणि क्षारपड जमीन क्षारमुक्त आणि पिकांवर करून त्यातून उत्पादन वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी उपयुक्त ठरत असलेला आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणाली बंदिस्त मुख्य पाईपलाईन या क्षारमुक्ती प्रकल्पाला केंद्र शासनाचे कॉपीराईट पेटंट अधिकार प्राप्त झाले आहेत। याचा आम्हाला अभिमान आहे। देशातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या नापीक जमिनी सुपीक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यास आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील। राज्य केंद्र शासनानं शेतकऱ्यांच्या जमिनी क्षारमुक्त करण्यासाठी अनुदान देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याची माहिती दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील क्षारपड जमिनींमुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत होतं। ही बाब ध्यानात घेता कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली जमीन ही क्षारमुक्त होऊन उत्पादन क्षम होण्याच्या दृष्टीनं क्षारमुक्त जमीन प्रकल्प गेल्या 6 वर्षांपासून हाती घेण्यात आलाय। त्या त्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित सहकारी संस्थांच्या स्थापना कराव्यात। जमिनी क्षारमुक्त होण्याकरिता कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणाली बंदिस्त मुख्य पाईपलाईन या तंत्रांचा वापर करून क्षारमुक्तीचा प्रकल्प राबवण्यात येत आहे। हा प्रकल्प शेतकरी कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चातून राबवत आहेत। तसंच या प्रकल्पास डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील, जयसिंगपूर, उदगाव सहकारी बँक, विरशव सहकारी बँक इत्यादी बँकांकडून अर्थसहाय्य प्राप्त होत आहे। सदरचा प्रकल्प शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे, त्यामुळे आज अखेर कारखाना कार्यक्षेत्रातील 23 गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येतोय। याद्वारे 8,000 एकर इतकी जमीन क्षारमुक्त होणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत 192 किलोमीटर मुख्य बंदिस्त पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय। 3,800 एकर इतक्या जमिनीमध्ये कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणालीचं काम पूर्णत्वास जाऊन सध्याच्या जमिनी पिकाऊ झाल्या आहेत आणि या जमिनीतून शेतकरी वेगवेगळी पिकं घेऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त करत आहेत। त्यामुळं हा क्षारमुक्त जमीन प्रकल्प देशभरात पथदर्शक आणि दत्त पॅटर्न म्हणून नावारूपास येत आहे। यावेळी कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, कार्यकारी संचालक MV पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना, सचिव अशोकराव शिंदे, जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा सोकाळे, जयसिंगपूरचे उद्योगपती अशोकराव कोळेकर, मुंबईचे उद्योगपती मयूरभाई यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। त्यामुळे हे सगळं काम आमच्या तालुक्यातलं जे काही क्षारपड जमीन होती जवळजवळ 25,000 एकर आहे, त्यातले 8,000 एकरला आपण 100 माझ्या समजुतीनं 92 किलोमीटर पाईपलाईन केलेली आहे मेन, आणि त्यानंतर जवळजवळ 3,400 एकरवरती सच्छिद्र पाईप बसवून त्या जमिनीतलं पाणी बाहेर काढून पिकाऊ जमीन केलेली आहे। आणि आज तुम्ही जर बघून घेतला आणि शेतकऱ्यांची जर तुम्ही मुलाखत घेतला तर तुम्हाला समजायला लागेल की पूर्वीची अशी काय जमीन होती आणि आत्ता कशा पद्धतीनं पिकाऊ जमीन झाली हे तुम्हाला समजून घेता येईल। आणि तुम्ही या तालुक्यातल्याच आहे, त्यामुळे जे काही काम चाललंय, जे काही शेतकऱ्यांचं उत्पन्न आलंय ते तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, त्यामुळे मी काही फार सांगायला पाहिजे अशातला भाग नाही। पण आमच्या देशामध्ये अत्यंत झटपट जमिनी पडलेली आहे, पांतळ जमिनी फार झालेल्या आहेत, आणि ते मुक्त करायचं असेल तर ह्या पद्धतीनं गेल्यानंतरच या जमिनी मुक्त होतील, व्यवस्थित होतील, पिकाऊ होतील अशी धारणा आहे। आणि त्या पद्धतीनं आपण काम करत निघाल्यामुळं मुक्त पण झालेले आहेत। तुम्ही बघितलं असाल 15 ते 20 टन ऊस जिथं निघत होता तिथं 85 टनापर्यंत घालवायच्या एका शेतकऱ्याने मला वाटते 25 गुंठे किती 28 गुंठ्यामध्ये 85 टन ऊस त्यानं काढलेला आहे। अशा पद्धतीनं सुधारणा ह्या जमीन क्षारपण मुक्त करणं किंवा पातळ असलेल्या जमिनी मुक्त केल्यामुळे झालेलं आहे। आणि हे आम्ही ज्यावेळेला गव्हर्नमेंटकडे हे दिलं त्यावेळा त्यांनी कॉपी राईटला आम्हाला हे दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, तुम्हाला ते पत्र पण दाखवलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी ते समजून घ्या। आणि आपण व्यवस्थितपणानं जे काम करत होतो त्याची पोचपावती चांगल्या पद्धतीनं अशोकराव आपल्याला मिळालेली आहे।